नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. आपल्या सर्वांना माहितीच आहे, उद्या 7 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये 46 लोकसभा 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ व रत्नागिरी जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ असे मिळून 6 विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघ, कुडाळ विधानसभा मतदारसंघ व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ या 3 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये 918 मतदान केंद्र असून सुमारे 6,64,000 इतके मतदार आहेत. माझी सर्व मतदारांना, पात्र मतदारांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभाग घ्यावा व मतदानाचा जिल्ह्याचा आलेख उंचवावा व उंचवण्यास मदत करावी. तसेच एकूण या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून 4,040 इतके मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर काम करणार आहेत. त्याचबरोबर 129 सेक्टर ऑफिसर, म्हणजे आपण झोनल ऑफिसर म्हणतो, हे देखील काम करणार आहेत. आज सर्व मतदान केंद्राकडे सर्व मतदान पथके रवाना झाली असून 11:30 सर्व ते सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीतून रवाना झालेले आहेत. त्यासाठी आम्ही 120 बसेस, एसटी बसेसची सोय केलेली आहे. त्याचबरोबर 181 इतक्या जीप, सुमो या गाड्यांची देखील व्यवस्था केलेली आहे सेक्टर ऑफिसरसाठी व इतर कामासाठी. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये 918 मतदान केंद्राच्या 50% इतके मतदान केंद्राचं लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात आलेलं असून हे सर्व लाईव्ह वेबकास्टिंग पाहण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये एक वॉररूम तयार केलेला आहे. त्यानुसार आम्ही ती मतदान केंद्र मॉनिटर करत आहोत. त्याचबरोबर 92 केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक देखील नेमण्यात आलेले आहेत आणि सर्व ठिकाणी मतदानाबाबतीत जिल्हा प्रशासन हे सज्ज आहे. सध्याचा उन्हाचा तडाखा पाहता प्रत्येक मतदान केंद्रावर फर्स्ट एड किट बॉक्स किट देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ओआरएस आहे, ग्लुकोज आहे, ताप आला तर पॅरासिटामॉल, अवधी कशा पद्धतीने घ्यायचे त्याच्याबाबत देखील प्रिस्क्रिप्शन त्यामध्ये आम्ही त्या साहित्याबरोबर दिलेलं आहे. त्याचबरोबर पाण्याची देखील व्यवस्था आम्ही सर्व मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी मतदान केंद्रात जाताना वय होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान पथकामध्ये बिसलेरी बॉक्स देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलीस विभागाकडून 171 पोलीस अधिकारी, 2042 पोलीस अंमलदार, 881 होमगार्ड व CAPFची एक कंपनी अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं QRT रॅपिड ॲक्शन पोस्ट, क्विक ॲक्शन पोस्ट रिस्पॉन्स टीम ह्या देखील सर्व तयार आहेत आणि उद्याच्या मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. माझी पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातील सिंधुदुर्गवासियांना, पात्र मतदारांनी उद्या मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा व जिल्ह्याचा मतदानाच्या टक्केवारीचा आलेख उंचवावा ही विनंती. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.